मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे. त्या व्यक्तीला टीकेशिवाय आणि नकलाशिवाय दुसरं काही जमत नाही. त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं की एकेकाळी आपण 14 आमदार निवडून आलेले आमदार आपल्याला सोडून का गेले, त्याच्यातले कितीतरी आमदार त्यांना सोडून गेले. नुसती भाषणं करून जनतेचे प्रश्न सुटत नाही किंवा रोजीरोटीचाही प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाही. आणि ते इतके पलटी मारतात, म्हणजे मागे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी पूर्णपणे आत्ताचं केंद्रातलं सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आपण सगळ्यांनी पाहिली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये विधानसभेला पण त्यांनी काय केलं ते आपण पाहिलं, आणि आता कालच्या सभेमध्ये काय केलं तेही आपण पाहिलं. इतकं सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे, आणि ती विश्वासार्हता त्यांची एकेकाळी त्यांना स्वतः नाशिकनं पाठिंबा दिलेला होता, पुण्याने पाठिंबा दिलेला होता, अशा प्रकारे त्यांच्या नावावर काही आमदार निवडून आलेले होते. पण त्याच्यातले काही आमदार आता वांजळे वगैरे हयात नाही आहेत, परंतु जे हयात आहेत त्याच्यातले किती त्यांच्याजवळ आहे हे आपण पाहावं. आणि नुसतं पवारसाहेबांच्यावर टीका करून एकेकाळी तुम्ही पवारसाहेबांचीच मुलाखत घेता आणि एवढं पवारसाहेबांचं कौतुक करतात, असा काय चमत्कार घडला की त्यावेळेस पवारसाहेब यांना जातीवादी वाटले नाही मुलाखत घेताना, आणि एकदमच काही दिवसातच ते जातीवादी वाटायला लागले. पवारसाहेब आज काही देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात आहेत. पवारसाहेब हे 1962 पासून युवक काँग्रेसमध्ये काम करतायत, त्यावेळेस या लोकांचे जन्मदेखील झालेले नव्हते. आणि त्यांनी पवारसाहेबांच्याबद्दल, खरं तर अशा लोकांनी पवारसाहेबांच्याबद्दल टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे बघून थुंकल्यासारखं आहे, हे वस्तुस्थिती आहे. आणि राज ठाकरेंच्याकडनं ही अपेक्षा अजिबात नव्हती. आता एक नकलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येकाची नकल कुणाला करता येत नाही का दुसऱ्याला, परंतु नकला करून लोकांना हसून महाराष्ट्रातले प्रश्न सुटणार आहेत का? एखादा तुम्ही हलका फुलका विनोद केला, सभा चालली आणि थोडंसं त्या सभेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण होण्याच्याकरता साधारण शांतपणे सभा चाललेली असेल, तर एक हलका फुलका विनोद करून माणसांना थोडंसं हसवण्याचं काम काही जण करतात, परंतु हे सगळंच हसवण्याचं काम करतात, सिरियसली कुठलीच गोष्ट आहे घेत नाही. दादा त्यांनी ते असं